तासगाव कवठे एकंदूर रोडवर बरेच कोल्ड स्टोरेज आहेत, त्यामध्ये बेदाणे कूलिंग केले जाते। मागील आठवड्यात 2 शेतकऱ्यांनी प्रदूषण विभाग, जिल्हाधिकारी सांगली आणि तासगावचे तहसीलदार यांच्याकडे तक्रार दिली होती की स्टोरेजमधील रसायनयुक्त पाण्यामुळे द्राक्षबागा खराब होत आहेत, त्यावर कंपनीकडून खुलासा करण्यात आला आहे। बटेजा कोल्ड स्टोरेज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक दीपक अर्जुनदास बटेजा यांनी पत्रकार परिषद घेत सर्व माहिती सांगितली आहे। त्यावेळी त्यांनी कोल्ड स्टोरेजची प्रक्रिया सांगितली आहे, त्यामध्ये बेदाणा कुठेही वॉशिंग होताना दिसत नाही। प्रसार माध्यमांशी बोलताना दीपक बटेजा म्हणाले की बटेजा कोल्ड स्टोरेजमध्ये बेदाणा वॉशिंग होत नाही, तसेच बेदाणा कूलिंगसाठी वापरलेले पाणी ते शुद्ध करून स्टोरेजमधील झाडांना दिलं जातं, त्यामुळे बटेजा कोल्ड स्टोरेजमधील पाणी बाहेर जाण्याचा प्रश्न नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याचा प्रश्न नाही, असंही बटेजा म्हणाले आहेत। बटेजा कोल्ड स्टोरेजचा डायरेक्टर असून आमच्या कोल्ड स्टोरेजमध्ये कुठल्याही प्रकारचे बेदाण्याचे वॉशिंग प्लांट नाही आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा इथं बेदाणा वॉशिंग होत नाही। तसेच आमच्या स्टोरेजमधील कूलिंगसाठी वापरले जाणारे पाणी आम्ही वॉटर स्टोर टँकमध्ये एकत्रित करून ते पाणी शुद्ध करून आम्ही आमच्या गार्डनिंगसाठी वापरतो, त्या पाण्याचा वापर करतो, त्यामुळे आमच्या स्टोरेजमधील कोणत्याही प्रकारचे पाणी बाहेर जात नाही, त्यामुळे कुणाचेही नुकसान व्हायचे प्रश्न नाही। तसेच आमचं स्टोरेज शासनाच्या पूर्ण निर्देशानुसार व नियमानुसार चालू आहे, आम्ही कुठल्याही नियमाचे उल्लंघन केलेले नाही, त्यामुळे कुणाचाही यामध्ये नुकसान व्हायचा प्रश्नच येत नाही। राजू थोरात, स्टार महाराष्ट्र न्यूज, तासगाव, सांगली।